औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये आज मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. नेमकं असं का घडलं आणि महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना देखील असं चित्र का पाहायला मिळालं यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडे मोठं संख्याबळ आहे, मात्र आज चिठ्ठी काढून मीनाताई शेळके यांची निवड झाली तर उपाध्यक्ष हा भाजपचा झाला. कशामुळे नेमकं हे घडलं? नाही, आमच्याकडे जसं बहुमत होतंच आणि आमच्याकडे जे अब्दुल सत्तार नावाचे जे आहेत तिथे प्रवेश त्यांनी केला, पण उद्योजन दिल्यानंतर हा आमचं कर्तव्य की ते पालन करावं. मग आता नेमकं गद्दार कोण या निवडणुकीमध्ये? गद्दार म्हणजे तर मी सांगितलं ना, गद्दार म्हणजे हे अब्दुल सत्तार जे मंत्री झालेले आहेत शिवसेनेच्या आशीर्वादाने तेच गद्दार आहे, म्हणून त्यांना मंत्री पदावरून सुद्धा, म्हणजे त्यांनी तर स्वतः सांगितलं मी राजीनामा दिला, मग त्यांना मुक्त करावं. मला सांगा, आता हे सर्व एवढं सगळ्या नाट्यमोळ घडामोळ झाल्या, त्यानंतर महाविकास आघाडीची काही प्रमाणात सत्ता सुद्धा गेली, अध्यक्ष जरी झाला असला तर तो नशिबाने झाला, उपाध्यक्ष झाला नाही, तर आता तुम्ही वरिष्ठांकडे काय मागणी कराल? त्या जगदंबेने या माऊलीने जशी गद्दारी केली होती आणि परत तीच उभी राहिली. आता सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी काय मागणी कराल वरिष्ठांकडे? नाही, सांगितलं ना मी, सत्तार यांना ठेवूच नाही, त्यांना मुक्त करून टाकायचं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, ज्या पद्धतीने ते मागले मुक्त केलं पाहिजे. हकालपट्टी? हा, हकालपट्टी म्हणजे त्यांनी स्वतः राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला, मग काय ठेवायचं त्यांना? अब्दुल सत्तार यांची शिवसेनेमधून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे नेते अब्दुल चंद्रकांत खैरे यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपिकसह नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद.